सन्मान नाही मिळाला तर वेगळी वाट धरू असं बच्चू कडूंनी महायुतीला थेट इशारा दिल्याचं कळत आहे. बच्चू कडूंनी पुढारी दिवशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आणि त्यानंतर बच्चू कडूंचं हे वक्तव्य समोर आलंय. सन्मान नाही मिळाला तर वेगळी वाट धरू असं बच्चू कडू म्हणाले आहेत. महायुतीला थेट इशारा बच्चू कडूंनी पुढारी दिवशी एक्सक्लुझिव्ह बातचीत जी केली, एक्सक्लुझिव्ह मुलाखत जी दिली, त्याच्यामधनं हा थेट इशारा दिलाय. खरं तर बच्चू कडू नाराज आहेत की काय, वेगळी वाट धरतील की काय, याबाबत अनेक राजकीय दिवस राजकीय गोटामध्ये सुद्धा चर्चा रंगल्या होत्या, मतमतांतर होताना दिसत होती. बच्चू कडूंच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष होतं आणि मात्र आता पुढारी दिवशी जेव्हा बच्चू कडूंनी संवाद साधला तेव्हा त्यांचं हे जे वक्तव्य आहे, वक्तव्य खऱ्या अर्थानं विचार करायला लावणार आहे. सन्मान नाही मिळाला तर वेगळी वाट धरू असं बच्चू कडू म्हणाले. आता याच बाबतीत सगळं एकंदरीत चित्र राज्यभर आहे, आमची संघटना राज्यभर आहे आणि त्या सगळ्या संघटनेचा विचार करून खरं तर तसा एकंदरीत युतीमध्ये आमचा वाटा ठेवायला पाहिजे, पण तसं काही दिसत नाही आहे. त्या संदर्भात चर्चा होईल. आम्ही इथे मैत्रीपूर्ण लढत लढू आणि जर अशाच पद्धतीनं जर महायुती मान सन्मान ठेवत नसेल तर वेळ आली तर महायुतीच्या बाहेरही पडू. राणाच्या विरोधात अख्खा अमरावती जिल्हा आहे, मीच नाही, इव्हन भाजपचे कार्यकर्ते, काही नेते, इतरही सगळे जे काही घटक पक्षांच्यासोबत आहे ते सगळे यांच्या विरोधात आहे. आणि कार्यकर्त्याची मानसिकता अशी आहे का कुठल्याही परिस्थितीत राणाचा प्रचार आपण करू नये आणि केला तर त्याचा परिणाम प्रहार पक्षावर होईल, कार्यकर्ते प्रहार पक्षातून बाहेर निघेल. राणाचं जे काही बोलणं आहे, जे काही रंगबाजी आहे, पैशाचा आणि सत्तेचा जो माज म्हणतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राणा आहे. आणि काल परवा निवडणुकीत उभे राहत असताना सुद्धा ते धमकावत आहे, सगळ्यांना स्टेजवर यावं लागेल, प्रचार करावं लागेल. धमकावून प्रचार करण्याची मानसिकता जर राणा दापत्य ठेवत असेल तर ते काय, मीच काय, कोणताही कार्यकर्ता कोणी सहन करणार नाही. तर यावर प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे प्रवक्ते आपल्या बरोबर आहेत, शिवराय कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. शिवरायजी, पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. पुढारी न्यूजशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केल्यानंतर बच्चू कडूंचं एक वक्तव्य जे आहे ते खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेणारं आहे. सन्मान नाही मिळाला तर महायुतीतून बाहेर पडू असे संकेत त्यांनी दिलेत, काय प्रतिक्रिया तुमची? नाही, कालच भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की अमरावतीची जागा भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि भारतीय जनता पार्टी जागा लढेल तर बच्चू कडू जी असतील किंवा आणखीन जे कोणी घटक दल असतील त्या सगळ्या घटक दलांना सन्मान देऊन त्यांच्या माध्यमातूनच हा विजय भाजपाला मिळवायचा आहे सगळ्यांच्या माध्यमातून. त्याच्यामुळे बच्चू कडूंचा सन्मानाचा जो विषय आहे तो निश्चित राखला जाईल आणि राखला केला पण पाहिजे. लोकप्रतिनिधी आहेत, अनुभवी नेते आहेत, या जिल्ह्यामध्ये त्यांचं चांगलं काम आहे आणि या सगळ्यांच्या संपर्क सगळ्यांच्या समन्वयातून आणि सगळ्यांच्या एकसंधतेतूनच भाजपाला तिथे विजय मिळणार आहे आणि म्हणून तो सन्मान राखला गेला पाहिजे. सन्मान राखला जाईल आणि सन्मानाची भावना असायलाच पाहिजे घटक दलांमध्ये आणि मित्रपक्षांमध्ये. सगळ्यांमध्ये एकमेकांविषयी सन्मानाची भावना असेल तरच ते समोर चांगलं जातं सगळं आणि त्याच्यामुळे ती भावना भाजपाची नक्कीच राहील. जी शिवरायजी, याकडे आपलं लक्ष असेल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर बच्चू कडूंनी महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले, त्यामुळे येत्या काळात त्यांची भूमिका काय असेल, महायुतीचे नेते यावर काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.